हॅलो फ्रेंड्स लर्न मोर चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मराठी वाचन इयत्ता पहिली आकाराचे शब्द पाहणार आहे ह्याला आपण कानाचे शब्द असेही म्हणतो क अधिक काना बरोबर का कला काना का ख जेव्हा आपण काना जोडतो तेव्हा खा हे अक्षर तयार होतं पुढे ग ग हे मूळ अक्षर आहे आणि जेव्हा आपण त्याला काना जोडतो तर नवीन अक्षर गा तयार होतं घ काना घा च ला काना चा च, ला काना छा जला काना जा झ झला काना झा तसंच बाकी सर्व मूळाक्षरांना जेव्हा आपण काना लावतो उच्चार त्यांचा वेगळा होतो जसं टा ठा डा ढा ना वाचन करताना आपण टला काना टा हे आपल्याला समजण्यासाठी आपण सुरुवातीला वाचन घेतो पण परत सरळ शब्द आपण काण्यासोबतच वाचायचं आहे ठा डा ढा ना आता इथे आपण तला काना ता असं नाही म्हणता सरळ ता असा सर उच्चार करायचा आहे तसंच था दा धा ना पा फा बा भा मा या रा ला वा शा शा सा हा ळा क्षा ज्ञा तसेच आता शब्द वाचन कानाचे आपण पाहूया आ का श आकाश का, का प ड कापड जिथे आपल्याला उभी रेष दिसेल तिथंच आपण कानाचा उच्चार करायचा आहे आणि जिथे फक्त अक्षर असेल तिथे आपण फक्त अक्षराचाच उच्चार करणार आहे जसं की क ला काना दिलेला आहे म्हणून आपण तिथं त्या अक्षराचा उच्चार का असं करणार आहे तसंच प प ला काना नाही आहे प फक्त अक्षर आहे तिथे आपण फक्त त्याला प असं म्हणणार आहे तसंच ड ड लाही काना दिलेला नाहीये म्हणून आपण फक्त तिथं ड चा उच्चार ड असंच करणार आहे का प ड जिथे काना असेल तिथं कानाचा उच्चार घ्यायचा आहे आणि जिथं नसेल तिथं अक्षर आहे तसं वाचायचं आहे <coughs> खा र का खार का आता इथं लक्ष देऊन आपण पाहिलं तर ख ला काना दिलेला आहे खा र र ला काना नाही म्हणून आपण तिथं फक्त त्याला र असं म्हणणार आहे रा म्हणायचं नाही क ला काना दिलेला आहे का खा र खा। ओके काना कुठेही येऊ शकतो आधींमध्ये आपण जसा आपल्याला शब्द पुढे दिसतो तसाच शब्द आपण वाचायचा आहे जिथे काना दिसेल तिथं काना लावून अक्षराचा उच्चार करायचा आहे आणि जिथे काना दिसत नाही तिथे आपण फक्त आहे तसा उच्चार करायचा अक्षरांचा उच्चार करायचा आहे <coughs> ल चा क चालक आता फक्त चल काना आलेला आहे म्हणून चा आपण असा शब्द तयार झालेला आहे ल क आहे असे शब्द वाचायचे आहेत चा ल क चालक झा झला काना दिलेला आहे झा झला काना झा असा आपण एवढा मोठा उच्चार करायचा नाही आहे सरळ झा असं म्हणायचं आहे झा क न झाकण आता इथे क ला काना नाही दिलेला आहे न ला पण काना नाही आहे मग आहे असे स्वर आपण काय करायचे आहेत तिथं वाचन करायचे आहेत झा क न झाकण असेच भरपूर शब्द सराव आपण केले की के आपले वाचन सुधरेल टा च न ठा था, व ठाव डा दा, व डाव ढा धा, ढाल ढा स दास, तार ता ट ताट, ताट था ट दा दान दान दा दावा, वाकला दावा, नाराज राक्षस लाडका असे भरपूर शब्द आपण वाचनाला सराव केला की आपलं वाचन नक्कीच सुधरेल लक्षात ठेवायचं आहे जिथं काना दिसतो तिथं आपण कानाचा उच्चार करून वाचन करायचं आहे आणि जिथं काना दिसत नाही तिथं आहे तसा शब्द त्याचं उच्चार करून वाचन आपलं चालू ठेवायचं आहे चार अक्षरी शब्दात पहा आ र मा र आर मार न नारायण खा न खानदान हा व भा व हाव भाव आता शब्दापासून वाक्य तयार होतात पहा आमचा लाडका मामा आला बाळ गाजर खा बाळाला वरण भात चारा काका पाटावर बसा रामा दादा आराखडा कसा झाला बघ राम सना व, वरद बाग पाहायला चला आई मला भात वरण वाढ श्याम काजल व शरद कामाला लागा धन्यवाद